श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। मित्रांनो, पितृपक्षात पाच राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। या काळात तुम्हाला पैशाच्या बाबतीत जपून राहावं लागेल। नोकरी व्यवसायात देखील अडचणींचा सामना करावा लागू शकतो। पंचांगानुसार पितृपक्ष मंगळवारी 17 सप्टेंबरला सुरू झाला आहे। पितृपक्षाची समाप्ती 2 ऑक्टोबरला होणार आहे। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान पितरांसाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध वगैरे केले जातात। पितृपक्षात ग्रहण लागल्यामुळे आणि ग्रहांच्या चालीरीती बदलामुळे काही राशीवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे। यंदा पितृपक्षाच्या काळात 2 ग्रहण लागले आहेत। मीन राशीत चंद्रग्रहण झाल्यामुळे पितृपक्षात काही राशीवर याचा वाईट परिणाम होईल। याशिवाय कन्या राशीत सूर्य आणि केतूची युती होत आहे। या 2 कारणामुळे 5 राशींना करिअरसोबत आर्थिक संकटाचाही सामना करावा लागू शकतो। पितृपक्षात कोणत्या राशींना झेलावे लागणार कष्ट ते आपण जाणून घेऊया। यामध्ये पहिली रास आहे ती मेषरास। पितृपक्ष तुमच्यासाठी कठीण जाईल। या काळात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। काही दिवस तुमच्यासाठी अडचणींनी भरलेले असले तरी तुमच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला नवीन मार्ग शोधले पाहिजे। तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल खूप दिवसापासून काळजी वाटत असेल तर आता तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार केला पाहिजे। या काळात तुम्हाला अनेक आर्थिक संकटांना सामोरं जावं लागू शकतं। दुसरी रास आहे कर्क रास, कॅन्सर। कर्क राशीच्या लोकांनी त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावं, नाहीतर तुमचे प्रगतीचे मार्ग खुंटतील। पितृपक्षाच्या काळात तुम्हाला नोकरीत अडचणी येऊ शकतात। खर्च वाढल्याने जबाबदाऱ्याही वाढणार आहेत। तुम्ही कितीही केलं तरी तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवता येणार नाही। नोकरी बदलण्याचा विचार तोच बाजूला ठेवणं चांगलं होईल। पुढील काही दिवस तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे। कन्या रास विग्रह। कन्या राशीच्या लोकांना या काळात खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा आर्थिक तंगीमुळे तुमची डोकेदुखी वाढेल। तुमच्या जोडीदारासोबत तुमचे वाद होतील। नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अपमानाला सामोरं जावं लागू शकतं। तुमच्या बदलत्या वर्तनामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो। तुम्ही तुमच्या नोकरीमुळे त्रस्त असाल तर ती बदलणं हा योग्य निर्णय असेल। पुढची रास आहे ती वृश्चिक रास, स्कॉर्पिओ। 2 ऑक्टोबरपर्यंतचा काळ कठीण असेल। या काळात तुमचे अनेकांशी खटके उडू शकतात, त्यामुळे काही काळ वादापासून तुम्ही दूर राहणं चांगलं। कृपया काही बोलण्यापूर्वी विचार करा, तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावतील। नोकरीत कर्मचाऱ्यांशी वादही होऊ शकतात। अशा परिस्थितीत तुम्ही नोकरी सोडण्याचा निर्णयही घेऊ शकता। मीन राशीवर संकटाचा डोंगर कोसळू शकतो, त्यामुळे या राशीच्या लोकांनी काहीही करण्यापूर्वी नीट विचार करणं गरजेचं आहे। तुमचं एक पाऊल तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतं। आर्थिक अडचणी आल्यास कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका। जर तुम्ही तुमची नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही याचा नक्कीच विचार करू शकता। व्यवसायात तुम्हाला अडचणी येतील। अशा तऱ्हेने या पितृपक्षात या 5 राशींना समस्यांचा सामना करावा लागणार आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।